उद्देश होता, बाकी असं वैयक्तिक एखाद्याला दुखावणं अजिबात त्याच्या मागे कोणता हेतू नव्हता. सो तुमचं असं वैयक्तिक ऑब्झर्वेशन जे मी मला वाटलंय हे ऑब्झर्वेशन मी तुमच्यासमोर सांगतोय की कसं आणि कोणते कोणते चेंजेस करायचे आहेत त्याच्यावर कोणत्या गोष्टीने आपण उपाय करू शकतो. बरोबर. सो PSI म्हणजे तुम्ही आता समजा की पोस्ट कन्सिडर करताय त्यावेळेस तुम्हाला समाजामध्ये जात असताना तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह असे दोन्ही प्रकारचे रोल तुम्हाला करायचे. बरोबर. प्रतिबंधात्मक आणि उपायात्मक असं आपण म्हणू शकतो. उपायात्मक तुम्हाला जर कायदे आहे तुमच्याकडे, बरोबर, तुमचा अभ्यास स्ट्रॉंग आहे, तुमची लेखणी स्ट्रॉंग आहे, तुम्ही उपायात्मक काम करू शकता. पण प्रिव्हेंटिव्ह ही खूपच पर्सनल आणि स्किल असलेली गोष्ट आहे. तुम्ही तुम्ही पर्सनॅलिटी कशी आहे आणि तुम्ही कसं बघता त्या समस्येकडे आणि मग प्रिव्हेंशन म्हणून तुम्ही काय करता या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टी आपण चेक करण्याचा प्रयत्न या सगळ्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपण केला. सो आजचा जो इंटरव्ह्यू सकाळी झाले त्याच्यानंतर दुपारची तुमचा ही कोरोना टीम तुमची होती आणि त्याच्यामध्ये पहिला इंटरव्ह्यू झाला होता तो प्रशांत गुढे सर. बरोबर. तुमचा आय कॉन्टॅक्ट बरोबर नव्हता. बरोबर. तर आपण आय कॉन्टॅक्ट आता बरोबर नव्हता आणि बरोबर आय कॉन्टॅक्ट कसा, तीन जर पॅनल मेंबर असतील तर प्रश्न विचारणारा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे आपण कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. जर तीन मेंबर आहेत समजा यांनी प्रश्न विचारला, मी प्रश्न ऐकताना त्यांना पूर्ण अटेन्शन देणार पण उत्तर सांगताना मला तिन्ही लोकांकडे पाहायचं आहे आणि तिन्ही लोकांना तेवढाच आपल्याला महत्व द्यायचं आहे. कारण प्रश्न विचारणारा तो प्रश्न त्या वैयक्तिक एका व्यक्तीचा नसतो, तो प्रश्न पूर्ण पॅनलचा असतो. बरोबर. त्यामुळे आपण काही उत्तर देताना कोणाला द्यायचं, पूर्ण पॅनलला उत्तर द्यायचं आणि आपलं जे आय कॉन्टॅक्ट आहे स्मूथ पाहिजे. जेव्हा आपण एखाद्याला आय कॉन्टॅक्ट करतो त्यावेळेस याच्याकडे जाताना त्याच्याकडे जाताना एकदम स्मूथली आपण गेलं पाहिजे. फक्त ते असं आर्टिफिशियल वाटलं नाही पाहिजे. काही जणांचं तुमचं असं होत होतं की प्रश्न ऐकताना पण आपण सगळ्यांना अटेन्शन देत होतो, असं होतं की तुम्ही प्रश्न व्यवस्थित ऐकत नाही आणि त्याची उत्तरं त्याच्यावरून तुमची काही क्रॉस जातात. तुम्हाला जर जबाबदारी विचारल्या तर तुम्ही त्याची माहिती सांगता, तुम्हाला माहिती विचारली तुम्ही स्पेसिफिक काहीतरी दुसरा अर्थ अभिप्रेत करून उत्तर देता. त्यामुळे एखाद्या पॅनल मेंबरला ही गोष्ट खटकू शकते आणि तुमचा निगेटिव्ह मार्किंगवर त्याचा परिणाम पडेल. म्हणून क्वेश्चन ऐकताना व्यवस्थित ऐक. दुसरी गोष्ट म्हणजे क्वेश्चन ऐकताना आपल्याला पूर्ण क्वेश्चन ऐकणं गरजेचं आहे. एखादा प्रश्न असा असू शकतो की महिलांच्या तुम्ही समस्या सांगा, आपण लगेच समस्या सांगायला सुरुवात करतो, प्रश्न संपलेला नसतो. महिलांची समस्या सांगा, तुम्ही त्यावर उपाय काय करू शकता आणि सध्या सरकारच्या योजना कोणत्या कोणत्या आहेत. तीन टप्प्यामध्ये प्रश्न आला आपण ऐकून घेत नाही, आपण पहिल्याच प्रश्नाला सुरू होतो. बरोबर. हे देखील आपल्याला टाळायचं, प्रश्न पूर्णपणे ऐकायचं, एक पॉज घ्यायचा एक दीड सेकंदाचा आणि मग सावकाश त्याच्यावर प्रोसेस करून आपलं उत्तर मांडायचं. बरोबर. जेवढी भाषा स्पष्ट आणि जेवढी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह या दोन गोष्टी असतात. बरोबर. येस ऑर नो ऑब्जेक्टिव्ह आपण आता प्रिलिमला मेन्सला आपण पाहिलं ऑब्जेक्टिव्ह असतात ना सगळी उत्तरं, ते उत्तरच अभिप्रेत असतं ना. की तुम्हाला असं म्हटलं असतं की सांगा काहीतरी मग आपण जोडून जोडून सांगतो का, सब्जेक्टिव्ह असतं का, नाही. त्यावेळेस आपला ॲन्सर देताना पण आपण ऑब्जेक्टिव्हच राहिलं पाहिजे. त्यामुळे येस ऑर नो असं बाजूचा पूर्ण पसारा सांगायची आवश्यकता नाही. सो तुमचं राज्यशास्त्र हा विषय होता, त्याच्यामध्ये राज्यशास्त्रावर तुम्हाला क्वेश्चन येणं अभिप्रेतच आहे. कायदे आणि राज्यशास्त्र हे जवळपास एकमेकांना पूरक आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये कायदे जे आहेत आपण समजत SC ST Act असेल आणि Article 17 या दोन गोष्टी तुम्हाला कोरिलेट करता आल्या पाहिजे. नंतर मग समान नागरी कायदा असेल, नागरी हक्क संरक्षण कायदा, मानवी हक्क या सगळ्या गोष्टी. परत मानवी हक्क आला, परत नंतर तुमच्याकडे मूलभूत हक्क, नैसर्गिक हक्क या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोरिलेट करता आल्या पाहिजे. त्यांची संकल्पना क्लिअर पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे गुण आहे तुमच्या आजच्या परफॉर्मन्सनुसार तुमचे गुण 21 ते 23 दरम्यान 40 पैकी तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही आणखी इम्प्रूव्ह केलं तुम्ही 25 ते 30 पण जाऊ शकता. पण आज तुमचा जो परफॉर्मन्स तेवढे जे 10-15 आपण जे काही डिस्कशन केलं त्याच्यावर तुमचं हे व्हॅल्युएशन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरचा इंटरव्ह्यू होता प्रवीण नगराळे सरांचा, ठीक आहे. तुमचा कॉन्फिडन्स फ्लक्च्युएटिंग होता म्हणजे तुम्ही ॲन्सर देताना एखाद्या प्रश्नाला असं जोडून जोडून सांगताय असं वाटत होतं. ज्यावेळेस आपण एखादी जोडून जोडून सांगतो ना त्यामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी राहत नाही. तुम्हाला जर प्रश्न विचारला तुम्ही काय जेवलात तर आपण त्याचं उत्तर असं देऊ का की मी या हॉटेलमध्ये गेलो, नंतर मी तुम्ही फिरून फिरून आलो आणि नंतर मी शेवटी आपण विचारलं की तुम्हाला प्रश्न काय होता, प्रश्नाचा विसर पडतो. त्यामुळे आपण अतिरिक्त माहिती टाळायची आणि जेवढं विचारले त्याच्यावर फोकस करून तेच ॲन्सर आणि जर नसेल माहीत तर माहीत नाही हे त्याच्यावर सगळ्यात प्रभावी ॲन्सर असतं. कारण ही तुमच्या ज्ञानाची टेस्ट नाही. तुम्ही किती खरं बोलता तुम्ही किती खोटं बोलता ही पर्सनॅलिटीची टेस्ट आहे. तुमची नॉलेजची टेस्ट प्रिलिम मेन्समध्ये तुमची झालेली आहे, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं खरं राहण्याचा प्रयत्न करा तेवढे तुमचे मार्क्स वाढतील. त्याच्यानंतर आय कॉन्टॅक्ट तो इश्यू होता, तुम्ही प्रश्न ऐकताना आय कॉन्टॅक्ट तुम्ही फ्लक्च्युएट करत होता त्यामुळे त्याच्यावर देखील तुम्हाला काम करावं लागेल.
मग परत तीच अनावश्यक माहिती सांगण्याची आवश्यकता नाही. अनावश्यक माहिती जेवढी सांगाल तेवढं तुम्ही त्याला काय करताय, प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही सोर्स देताय, ते टाळायचा प्रयत्न करायचा. तुम्ही कुठून आलात ते गावाचं नाव सांगा, मी कुठून आलोय ते मधला प्रवास सांगू नका, कारण प्रवास सांगितलं परत त्या सगळ्या प्रवासाचे साधनं, त्याच्यावरचे प्रश्न, त्याच्यावरची समस्या, त्याचे परिणाम, त्याची कारणं असं खूपच वाढत जातो पसारा. त्यामुळे आपण टू द पॉईंट राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. त्यामुळे तुमचे जे मार्क्स आहेत ते 15 ते 18 दरम्यान, म्हणजे आजच्या तुमच्या परफॉर्मन्सनुसार तुम्हाला माझ्या निरीक्षणाप्रमाणे देत होते. ठीक आहे, पुढचा इंटरव्ह्यू होता अभिजित सोळंके सरांचा. तुम्ही आय कॉन्टॅक्ट तो आणि भीती, आवाजामध्ये भीती जाणवत होती, म्हणजे असं एक आवाज थरथरतो आपण म्हणतो, जेव्हा आपल्याला एखादी गोष्टीची भीती वाटते आवाजामध्ये ती जाणवते, ते जाणून घ्यायचं नाही. आपण जरी आपल्याला भीती वाटत असेल, जरी नर्वसनेस प्रत्येकाला असतो बरोबर, तो फक्त पॉझिटिव्ह आस्पेक्टमध्ये आपण कन्व्हर्ट केला तर त्याचा फायदा होतो, नाहीतर मग निगेटिव्हमध्ये गेलो तर त्याचा आपल्याला लॉस होऊ शकतो. त्यामुळे ती भीती टाळायची, तुमची माहिती वगैरे तुम्हाला चांगली होती बरोबर, डिपार्टमेंटल माहिती आहे ती थोडीशी आणखी वाढावी लागेल, म्हणजे परिक्रम कसा आहे बरोबर, या सगळ्या गोष्टीनंतर जबाबदारी काय, कर्तव्य काय आहे, या सगळ्या गोष्टी उत्तर जर माहीत नसेल तर तिथेच आपण टाळायचं. त्याच्यानंतर डिबेट करायची नाही, म्हणजे पॅनल मेंबर बरोबर डिबेट करायची नाही, डिस्कशन करायचं नाही, आपल्याला फक्त विचारलंय त्याचं आन्सर करायचं, हे सगळ्यांनीच लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर तुमचे मार्क्स जे आहेत 20 ते 21 दरम्यान तुम्हाला आजच्या परफॉर्मन्सनुसार मी देतो. त्यानंतर नागनाथ पाटील, तुमचा इंटरव्ह्यू. तुम्ही पाऊस आणि दुष्काळ, म्हणजे तुम्ही असं सांगितलं एखादी गोष्ट खूप स्वस्त आहे, नंतर तुम्ही सांगितलं तीच गोष्ट महाग नाही, नंतर तुम्ही सांगितलं ती गोष्ट आम्हाला परवडणारी नाही, म्हणजे अर्थ एकच होतो पण आपण तीन गोष्टींनीच सांगितलं बरोबर. तर असं करू द्यायचं नाही आपण काय, की पाऊस नाही आहे सर, दुष्काळ आहे सर, पर्जन्य छायाचा प्रदेश, अर्थ आपण एकाच गोष्टीवर येतो, त्यामध्ये आपण काहीतरी लांबवतोय किंवा या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करायचा बरोबर. सर तिथं पर्जन्य छायाचा प्रदेश आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी तिथं कमी पडतात. तिथे जरी आपण एक सरळ वाक्य सांगितलं तरी पण आपण टू द पॉइंट होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर इंग्लिशचा संबंध नाही असं तुम्ही, तुम्हाला आले आले क्वेश्चन इंग्लिशमध्ये गेले, इंग्लिशमध्ये जर क्वेश्चन होतोय याचा अर्थ तुम्ही इंग्लिशमध्ये उत्तर देणं अपेक्षित आहे. जर इंग्लिशमध्ये उत्तर द्यायचं नसेल तर तुम्ही फक्त परवानगी घ्यायची, माफ करा सर मला माझी इंग्लिश एवढी चांगली नाही आहे, मी मराठीमध्ये उत्तर देऊ का, मराठी आपण परवानगी घ्यायची आणि मग मराठी द्यायची. समोरचा माणूस इंग्लिशमध्ये प्रश्न विचारतो आणि आपण मराठीत लगेच सुरू करतो, एक थोडासा आपल्याला असा विरोधाभास जाणवतो, त्यामुळे त्या गोष्टी करू द्यायच्या नाही. आपण पोलाईट आहोत, मला हे कळलं नाही सर मी मराठीमध्ये सांगू का, ही गोष्ट लक्षात घ्यायची. आणि तुम्ही दुसरं एक म्हणतात की इंग्लिशचा संबंध नाही, आपण जर मेन्सला जर इंग्लिशचा अभ्यास करून आलो आणि तुम्ही म्हटलं की इंजिनिअर म्हणजे माझ्या ग्रॅज्युएशनपासून इंग्लिशचा संबंध नाही, त्यामुळे या गोष्टी टाळायच्या, कारण इंग्लिशचा अभ्यास तुम्ही आत्ता रिसेंट केला, एक्झाम दिले, पास झाला, मेन्स पास होतो म्हणजे तुमचा इंग्लिश चांगला आहे असा अभिप्रित होतो आपल्याला अर्थ, त्यामुळे त्या गोष्टी एक्स्ट्रीम जे स्टेटमेंट आहे ते टाळण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला होता की एखाद्या गोष्टी म्हणजे व्यसन जे आहे ते व्यसन तुम्ही करता का, तर आपण त्याचं उत्तर हो किंवा नाही कॉन्फिडेंटली देणं अपेक्षित आहे. जर फक्त स्माईल केली तर त्याचा अर्थ हो असा होऊ शकतं, आणि गैरसमज जर पॅनलचा झाला तर आपल्याला जवळपास 3 ते 4 मार्कांचा लॉस होऊ शकतं. त्यामुळे फक्त असं तुम्ही करता का व्यसन, आणि आपण म्हटलं हो, म्हणजे त्याच मनात मनात इन्व्हिटेशन वगैरे असं समजत नाही. ठीक आहे, त्यामुळे ती गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करतात, ऍक्च्युअल राहण्याचा जास्त प्रयत्न करायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला अधिकार विचारले PSI आणि PIC बरोबर, अधिकार PSI आणि PIC विचारल्यानंतर तुम्हाला अधिकार सांगणे अपेक्षित आहे, त्याची अधिकारिता काय आहे, याचं कार्यक्षेत्र काय, त्याची अधिकारिता काय बरोबर. पण तुम्ही काय सांगितलं PSI कसा असतो आणि PI कसा असतो बरोबर, ते कोण असतात, प्रमोशन कसं होतं, प्रश्न तो नव्हता, म्हणजे हे सगळ्यांसाठीच आहे, प्रश्न तो नव्हता पण उत्तर तुम्ही दिलं, म्हणजे जोडण्याचा प्रयत्न केला. इथे आपलं असं नाही की इंजिनिअरिंग आहे किंवा ग्रॅज्युएशन आहे, BA आहे, काहीतरी लिहिलं म्हणून मार्क मिळतील असं नाही. तुम्ही जे बोलता ते जबाबदारीपूर्वक बोला आणि त्याच्यावर तुमची नोकरी अवलंबून आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सो आजच्या परफॉर्मन्सनुसार तुमचे मार्क्स 22 ते 23 दरम्यान मी देतो. त्यानंतर पुढचा इंटरव्ह्यू होता आशुतोष देशमुख, तुमचा खूप छान इंटरव्ह्यू, तुमचे क्वेश्चन्स खूपच फास्ट घेतले, सगळ्यात छोटा इंटरव्ह्यू तुमचा होता, कारण तुम्हाला विचारलेले जेवढे क्वेश्चन होते त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही त्याच कॉन्फिडन्सने सेम जेव्हा तुम्ही एंटर केलं जाईपर्यंत सेम कॉन्फिडन्समध्ये तुम्ही उत्तरं दिली, त्यामुळे तुमचा इंटरव्ह्यू खूप छोटा झाला. विचारलेले प्रश्न आहेत, काही तुमच्या संकल्पना तुम्ही ज्या डिस्कस केल्या त्या संकल्पना तुम्ही तुम्हाला माहीत आहेत हेच खूप जास्त आहे, म्हणून तुमचा इंटरव्ह्यू सगळ्यात छोटा होता. आणि आम्हाला ज्या गोष्टी तपासायच्या होत्या त्या 2-2.5 मिनिटामध्ये चेक झाल्या होत्या,
आणि तुम्हाला जे आजचे मार्क्स आहेत म्हणजे 23 ते 25 दरम्यान तुम्हाला मार्क्स आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो इंटरव्ह्यू होता निखिल रहाटे तुमचा, निखिल रहाटे सरांचा इंटरव्ह्यू देखील अप्रतिम होता. फक्त तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे बसल्यानंतर आपण मांडीवर हात ठेवतो त्यावेळेस आपण असे हाताचे जाळे वगैरे किंवा हात हात वगैरे चोळणे हे म्हणजे कसं इरिटेटिंग होतं पॅनलला. त्यावेळेस तुम्ही पॅनल समोर असता त्यावेळेस एक डिस्टन्स असतो आणि तुम्ही पूर्णपणे दिसत असतात, तुम्ही पाय जरी हलवलं तरी पण ते असं लक्ष तिकडे जातं. त्यामुळे त्या गोष्टी टाळायच्या. तुमचं नॉलेज, कायद्याचं ज्ञान, विषयाचं ज्ञान, पदासंबंधी ज्ञान खूपच छान आहे. फक्त जो गुणवत्तेची कदर आणि पैसे वगैरे याच्यावर तुम्ही जर डिबेट करण्याचा प्रयत्न केला ती टाळायची. कारण आपल्याला ज्ञान असेल आणि आपण आपल्याला जरी आपण बरोबर आहोत पॅनल चुकीचं आहे तरी पण उज्जत घालायची नाही, ठीक आहे. त्यावेळेस थांबायचं, त्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्यायचं आणि मग आपला एक स्टँड घ्यायचा आणि आपण थांबायचं, ठीक आहे. त्याच्यावर आपण फक्त जर 5 प्रश्न विचारतील तर 5 प्रश्नांना क्रॉस करत राहायचं नाही, आपण ऐकून घ्यायचं काय म्हणणं आहे नक्की. त्यामुळे तुमचे मार्क्स 24 ते 26 दरम्यान आहे. तुम्हाला फक्त तो कॉन्फिडन्स नंतर एक छोटी लाईन असते ती जर क्रॉस झाली तर ओव्हर कॉन्फिडन्स होण्याची शक्यता असते, ते फक्त टाळा. अदरवाईज सगळं काही व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर पुढचा इंटरव्ह्यू स्नेहदीप शिंदे तुमचा झाला होता. तुमचा छंद जो आहे त्याच्याबद्दल तुम्ही चांगली माहिती जोपासलेली आहे, त्याच्या अवांतर माहिती आहे तुम्हाला. नंतर ते छंदाबद्दलची बेसिकपासून तुम्ही ॲडव्हान्समध्ये आत्तापर्यंत परत त्याची इकॉनॉमिकल त्या छंदाची माहिती याचीसुद्धा तुम्ही चांगली माहिती दिली त्याच्यावर. आणि तुमचे व्ह्यूज जे होते निर्णयक्षमता किंवा तुम्हाला केस स्टडी वगैरे हे बॅलन्स्ड होते, म्हणजे असं कुठं एक्स्ट्रीम एखाद्या घटकाकडे झुकणारे वगैरे नव्हते, त्यामुळे ते देखील छान. आणि तुमचे जे आजचे मार्क्स आहेत ते 23 ते 25 दरम्यान तुमचे देखील मार्क्स आहेत. त्याच्यानंतर पुढचा इंटरव्ह्यू होता राम तुमके यांचा, बरोबर. तुमचा आज दुसरा सेकंड राऊंडचा इंटरव्ह्यू होता. पहिल्या राऊंडपेक्षा मला खूप प्रगती जाणवली कारण तुम्ही तलाठी म्हणून काम करता आणि तलाठी या पदासंबंधी तुम्हाला जे पूर्वी तुमचे जे ज्ञान होतं आणि आत्ताचं जे नॉलेज आहे याच्यामध्ये फरक जाणवतो. तुम्ही त्यावेळेस विचारले सेम क्वेश्चन, तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन सेम विचारले, त्याची उत्तरं तेव्हा जी होती ती एक्सप्लेन होती तुमची. तुम्ही म्हणालात की मी सिस्टीममध्ये आहे मला माहिती आहे भ्रष्टाचार होतो. आजचे जे प्रश्न होते त्याच्यावर तुम्ही म्हटलं की भ्रष्टाचार काही ठिकाणी होतो सर, काही ठिकाणी होत नाही, म्हणजे हा बदल मला फरक जाणवला. त्यामुळे आपल्याला न्यूट्रल राहणं जास्त गरजेचं आहे. जरी तुम्ही सिस्टीममध्ये असाल, जरी तुम्ही ते एक्सपिरियन्स करत असाल, ते पण पॅनल समोर ते मांडणं म्हणजे त्या आत्महत्या करू शकते ते मार्क्स आपल्याला, बरोबर, 2-3 मार्क्स म्हणतात. त्यामुळे तुमचा आजचा इम्प्रूव्ह झालेला इंटरव्ह्यू मी पाहिला. तुमचे पण मार्क्स 24 ते 26 दरम्यान आजच्या परफॉर्मन्सनुसार तुम्हाला येतो. त्याच्यानंतर तुम्ही 2017 आर आर पाटील यांनी ती योजना वगैरे असं म्हणजे तर ते एक टाळा की आर आर पाटील म्हणजे स्वर्गीय आर आर पाटील 2017 तुम्ही तंटामुक्ती वगैरे या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन वगैरे झालं, त्यावेळेस माहिती आपण देताना चुकून जरी बोललो असलो तरी पण ते टाळायचं. दुसरी गोष्ट मोटिवेशनल व्हिडिओ याच्यावर एक तुम्ही म्हणतात, मोटिवेशनल व्हिडिओसाठी तुम्ही जर माझे आई वडील या सगळ्या गोष्टी मी आत्तापर्यंत प्रवास पाहतोय हा सगळा पसारा एवढा सगळा चाललेला आहे या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही नाव घेता संदीप माहेश्वरी किंवा आणखी कोण बिंद्रा वगैरे असेल त्यांचं, तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना लहानपणापासून पाहिले कोणत्या परिस्थितीमधून आपल्याला आत्तापर्यंत आणलेलं आहे, ठीक आहे. तर मोटिवेशन जे आहे ते तुम्हाला आसपास पाहता आलं पाहिजे. म्हणजे मी असं म्हणत नाही एखाद्याचं असू शकतं, माननीय नरेंद्र मोदी देखील इन्स्पिरेशन असू शकतं, पण जास्तीत जास्त प्रॅक्टिकल किंवा जास्तीत जास्त खरं वाटणारे जे मोटिवेशनल तुमचे किंवा इन्स्पिरेशन जे आहे ते आसपास असावे. आई वडील हे सगळ्यात बेस्ट आहेत कारण आपण आत्तापर्यंत कोणत्या परिस्थितीतून आलो कसं आलो हे सगळं आपण पाहिलेलं असतं, त्यामुळे त्या गोष्टींवर काम करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. आपण मग आपल्यालाच कॉन्ट्रॅडिक्ट करतो असं कधी कधी प्रश्नांमध्ये होण्याची शक्यता असते, त्यामुळे अदरवाईज एकदम छान इंटरव्ह्यू. त्याच्यानंतर पुढचा इंटरव्ह्यू प्रिया शेटे यांचा झाला होता तुमचा. तर शब्दांची मांडणी छान आहे, बोलताना तुम्ही शब्द डिलिव्हर बरोबर करता, फक्त आय कॉन्टॅक्ट हा परत इश्यू आहे प्रत्येकाचा, तो आय कॉन्टॅक्ट हा इश्यू आहेच की सगळं बघताना किंवा एखाद्याकडे जर एखाद्याने काउंटर केला असेल 3-4 क्वेश्चन फायर केले तर त्याच्याकडे आपण बघतच नाही त्या पॅनल मेंबरकडे, याच्याकडे जर बघितलं तर परत प्रश्न विचारायचा. म्हणून असं होऊ द्यायचं नाही की कारण तिथे बसलेल्या लोकांचा उद्देशच तो असतो की काउंटर क्वेश्चन किंवा तुम्हाला प्रेशराईज करण्याचा आणि नंतर तुम्ही जसं हसत आलात गुड मॉर्निंग सर जाताना असंच म्हणता का तसं म्हणता की परत असं नाराज होऊन जाता किंवा काय काही जणांनी तर गुड मॉर्निंग म्हटलं संध्याकाळी 5:30 एवढे असे टेन्शनमध्ये होते. सो ते देखील टाळायचं आपल्याला. नंतर तुम्ही पुस्तक जे कोणतं वाचता तुम्ही बुक रिडिंग असं छंद वगैरे लिहिता
त्यावेळेस त्या पुस्तकाचा तुम्हाला आशय माहिती पाहिजे, तात्पर्य माहिती पाहिजे, ते पुस्तक संपलं कुठं हे माहिती पाहिजे. पुस्तकाचं नाव इथपासून आपल्याला कधी कधी प्रॉब्लेम येतो, त्यामुळे पुस्तकाचं नाव कोणी लिहिलं आहे अशा संदर्भात आहे, त्यामधलं मेन कॅरेक्टर कोण आहे, तात्पर्य काय आहे पुस्तकाचं, रिलेव्हंट आहे का आपल्या नोकरी संदर्भात, आपल्या करिअर संदर्भात, हे देखील जाणण्याचा थोडासा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला आजच्या या तुमच्या परफॉर्मन्सनुसार 21 ते 22 याच्या दरम्यान तुम्हाला मार्क्स माझ्या निरीक्षणानुसार मी देतो. पुढचा इंटरव्ह्यू झाला होता रेश्मा जगताप यांचा, तुमचा इंटरव्ह्यू देखील छान झाला होता, फक्त तुम्ही महिलांचे प्रश्न, समस्या, उपाय याच्यामध्ये काही गडबड करत होता, आणि तुम्ही ज्यावेळेस समस्या सांगता, समस्या मी म्हटलं की समस्या लिस्ट करा आणि नंतर मग उपाय सांगा आणि मग तुमची मतं सांगा, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही ऐकून न घेता लगेच समस्या सांगितली एक दोन आणि थांबले, त्यामुळे प्रश्नात जेवढं मला अपेक्षित होतं ते उत्तर मिळालं नाही, त्यामुळे असं होऊ शकतं की तुम्ही अति उत्साहीपणा दाखवताय आणि ते तुम्हाला निगेटिव्हमध्ये घेऊन जातं, हे टाळायचं. त्यानंतर शब्दांमध्ये देखील हरवणे आणि हरवणे, बरोबर, एक मिसिंग आणि दुसरं काय एखाद्याला हरवतो असं ते अर्थाने, ते त्या शब्दांमध्ये देखील लक्ष ठेवा, सरांनी ती चूक पकडली होती आणि असे शब्द असतात की त्याचा तो शब्द वापरला तर अर्थच बदलू शकतो वाक्याचा, म्हणून अशा शब्दांना देखील व्यवस्थित, तुमची बोलीभाषा असेल ती वापरली तरी चालेल, आर्टिफिशियली एका रात्रीत लगेच असं काहीतरी वेगळं मराठी बोलण्याचा प्रयत्न करू नका, ठीक आहे. सो बाकी उत्तम, आणि तुमचे मार्च 23 ते 25 दरम्यान. नंतर पुढचा इंटरव्ह्यू मीनाक्षी जवळे यांचा झाला होता. तुमचा ज्याप्रमाणे स्वभाव आहे, म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये 15 मिनिटांमध्ये तुम्ही ज्याप्रमाणे बोलता त्याप्रमाणे तुमचा एक PSI जो आहे, त्या PSI पूर्णपणे जो ज्याप्रमाणे डील करेल समाजाशी, त्याचा आवाज एक असावा, बरोबर, तुम्हाला एक आवाजामध्ये कणखरपणा आणण्याची आवश्यकता आहे. इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर असं नाही गुड मॉर्निंग असं, म्हणजे एक ते एवढं पण ॲरोगंट वाटलं नाही पाहिजे, एवढं पण नसावा, फक्त गुड मॉर्निंग असं एक म्हटलं की वाटावं की हा एक ऑफिसर एंटर केला आहे, बरोबर, त्याच्या कानापर्यंत शब्द पाडावे लागले, स्पष्ट आवाज असावा, ठीक आहे. तुम्हाला नंतर आम्ही तुमच्या छंदावर प्रश्न विचारले, तुम्हाला गाणं म्हणण्यासाठी देखील आम्ही सांगितलं, बरोबर, गाणं म्हणायला सांगितलं, तुमचं छंद गाणं म्हणणं आहे तर तुम्ही तयार पाहिजे, बरोबर. इंडियन इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेसमध्ये एक मॅडम आहेत काही तडक मॅडम म्हणून, सो त्यांचं पण एक गाणं हा छंद होता, यावेळेस त्या सिलेक्ट झाल्या UPSC, त्यांना 3 गाणी म्हणायला लावली होती इंटरव्ह्यू पॅनलने UPSC. सो आपण जो छंद आहे ना त्या छंदाला आपण टू द पॉईंट तयार पाहिजे. जर तुम्हाला म्हटलं सर मग डान्सिंग आहे आणि त्यांनी जर गाणं लावलं तर ऑब्व्हियस आहे क्लासिकल डान्सिंग असेल, तुम्हाला ते करता आलं पाहिजे. तिथं कोणताही गोष्टी तुम्ही खोट्या बोलताय खरं बोलताय हे एका क्षणात चेक करतात, ते एवढा मोठा एक्सपिरियन्स असतो त्या लोकांचा, ठीक आहे. त्यामुळे खोटं बोलायचं नाही, जे आहे ते आहे. त्यांनी गाणं हा छंद सांगितला आणि त्यानंतर त्यांनी गायलं, त्याप्रमाणे विश्वास बसला आणि तो विश्वास तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारला त्यावेळेस मला वाटलं की 2-3 मार्क एक्स्ट्रा देईल, पण त्यांनी गाणं म्हटलं आणि त्याच्यानंतर ते 3 ते 4 मार्क्स त्यांचे इन्क्रीज झाले, बरोबर आहे. तर तो छंद जो आहे तो खरोखरच आहे की नाही ते फक्त आर्टिफिशियल आणण्याचा प्रयत्न करू नका. अदरवाईज तुमचा कॉन्फिडन्स उत्तम होता. नंतर निर्णय क्षमता, त्या केस स्टडीजवर क्वेश्चन जे विचारले त्याची देखील उत्तरं चांगली होती, डिपार्टमेंटबद्दल माहिती चांगली होती, फक्त थोडी आणखी वाढवण्याची गरज आहे. बाकी उत्तम इंटरव्ह्यू, आणि तुमचे 24 ते 26 दरम्यान तुम्हाला इंटरव्ह्यूचे मार्क्स आहे. पुढचा इंटरव्ह्यू संग्राम सिंग साळुंखे तुमचा. मला सायन्स फिक्शन मूवी पाहायला आवडतात, बरोबर, सायन्स फिक्शन तुमचं सायन्स फिक्शन मूवीज तुम्ही, आता सायन्स फिक्शन ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस कोणत्या मूवीज, बरोबर, तर कोणत्या मूवीज आल्या त्याच्यामध्ये, आता तुम्ही बाहुबली पाहिला असेल, इतरांपेक्षा बाहुबली वेगळा होता, याच्यामध्ये कोणती टेक्निक वापरली मूवी, बरोबर, ती टेक्निक देखील आपण त्याचं नाव एक छोटंसं जरी असेल माहिती तरी पण बरं, कारण तुम्ही सायन्स फिक्शन म्हणता मला कुठला आवडतो तर आयन मॅन, पण त्याचं नाव सांगा हिरोचं तर नाही सांगता आलं, तर तुम्हाला मूवीज आवडतात असं तुम्ही म्हणताय, मग तुम्हाला एकच प्रश्नामध्ये तुम्ही जर गंडत असाल तर तुम्ही तुमच्या छंदावर काम करत नाही व्यवस्थित असं, कारण छंद हा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे तुमचा, बरोबर, आणि त्या इंटरेस्टमध्येच तुम्हाला इंटरेस्ट नाही तर तुम्ही त्या कर्तव्यावर काय करणार, बरोबर, असं एक मत होऊ शकतं, त्यामुळे त्याच्यावर देखील. दुसरी गोष्ट, उज्जत तुम्ही देखील एखाद्या प्रश्नावर डिबेट केली होती 4-5 प्रश्नांवर, बरोबर, तर ते देखील टाळायचं आपल्याला की डिबेट करायची नाही. तुमचा आजच्या ज्या इंटरव्ह्यूचा परफॉर्मन्स होता त्याच्यानुसार 24 ते 26 दरम्यान तुमचे मार्क्स आहेत. नंतर पुढचा इंटरव्ह्यू शेखर बागुल यांचा. तुमचा इंटरव्ह्यू एकदम छान, तुमचा जो एक्सपिरियन्स आहे त्याचा देखील वापर व्यवस्थित तुम्ही जर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला ते ॲडिशनल मार्क्स तुम्हाला मिळतील त्याचे, प्लस तुमचं फिजिकल आउट ऑफ आहे
आणि तुमचे मार्क्स यांचं कन्सिडर केलं आपण की तुम्ही पोस्टच्या म्हणजे जवळपास जवळच आहात, फक्त तुम्ही तुमचा जो जसं मी त्यांना सांगितलं होतं त्यांना त्याप्रमाणे कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स याची एक दरी असते छोटीशी, ती पार करायची नाही. बरोबर, तुम्ही जे प्रेझेंट केलं ते बेस्ट होतं त्याच्याबद्दल काही दुमत नाही, पण तरी पण आपण असं चुकून कुठं थोडंसं ॲरोगंट होतोय का हे टाळण्याचा प्रयत्न करायचा आपण. बरोबर, ते तुमचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि एन जी ओ जी तुम्ही म्हणताय तुमच्या मित्रांनी वगैरे स्थापन केली, तर एज्युकेशन सेक्शनवर गव्हर्नमेंटचे कोणत्या स्कीम्स आहेत का त्याच्यावर आम्ही काय काम करतोय, आणि आम्ही अशी अशी गोष्ट आहे बेटी बचाव बेटी पढाव वगैरे इम्प्लिमेंट जे होतं त्या इम्प्लिमेंटेशनवर आमचं योगदान काय आहे या गोष्टी थोड्या, म्हणजे जर माझी एन जी ओ आणि मी एन जी ओ स्थापन करून घरी बसलो तर काय अर्थ आहे का नाही, त्याच्याप्रती काम पण पाहिजे आणि ते काम आहे ते काम बोललं पाहिजे. तेवढं फक्त तुम्ही त्याच्याबद्दलची माहिती गोळा करून घ्या, बाकी तुमचं एज्युकेशनल पदासंबंधी ज्ञान वगैरे उत्तम आणि तुमचा जो इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये 25 ते 26 याच्या दरम्यान तुमचे मार्क्स तुमच्या आजच्या परफॉर्मन्सनुसार. त्यानंतर पुढे केशव हायस्कूल आहे तुमचा, तुम्ही तुमचं नॉलेज छान आहे म्हणजे पदासंबंधी पण, परत तुम्ही कायद्याबद्दल जे प्रश्न होते त्याच्याबद्दल पण, फक्त तुम्ही बोलताना एकदम असं थोडं मवाळ वाटलं सुरुवात जी इंटरव्ह्यू स्टार्ट झाली ती एकदम मवाळ अशी वाटत होती. आणि मग त्यानंतर कसं होतं की काउंटर झाल्यानंतर माणूस जागे होतो की असं अचानक नाही नाही मी असा ॲक्च्युली नाही आहे, किंवा मग त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्या छान एकदम पद्धतीने दिली. तर ज्यावेळेस आम्ही टेबलवर एखादी नोट लिहित होतो त्यावेळेस तुमच्या ते बरेच जण असे तिकडे लक्ष देत होते, म्हणजे लक्ष ऑब्विअस आहे की समोर माणूस लिहितो तर आपलं लक्ष जातं पण ते टाळायचं आपण. बरोबर, त्या ते काय लिहित आहे त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. सो आपण त्यावेळी तुम्ही काही जण तुमच्या ते थांबत होते असं मध्येच जर लिहायला घेतलं तर लगेच थांबून असं पाहत नाही काय, तर त्याच्याशी तुम्हाला काही संबंध नाही. तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित द्यायचं एवढंच आपल्याला काम आहे. सो तुमचा इंटरव्ह्यू देखील जे तुम्ही नंतर जो सेकंड हाफ होता इंटरव्ह्यू तो बेस्ट होता, पहिल्या हाफमध्ये थोडंसं तुम्ही थंड त्यांचा असं पडलं होतं त्यामुळे तुमचे मार्क्स आधी दिलेले आणि नंतरचे मी वाढवले कारण तुम्ही नंतर परत रिदममध्ये आला होता. सो तुमचा 23 ते 25 दरम्यान तुमचा देखील स्कोर आजचा आहे. त्याच्यानंतर रुपेश भागवत तुमचा इंटरव्ह्यू देखील अप्रतिम पॉझिटिव्ह आहात तुम्ही, सकारात्मक तुमचे उत्तरं देखील सकारात्मक आहे. यांचा आणि तुमचा इंटरव्ह्यू जवळपास सेम झाला होता त्यामुळे तुम्ही पण त्या गोष्टी टाळण्यात आत्मविश्वास आहे, फक्त तो अति होऊ नये किंवा ठीक आहे तुम्हाला अंडर किंवा असं जाण्याची आवश्यकता नाही, फक्त अति आत्मविश्वास होऊ नये. आणि आपल्याला येतं काही जणांचं कसं असतं सगळं काही येत असतं सगळ्या गोष्टी तयार असतो, पण तयार असलं तरी पण म्हणतात की माझं 15 झाले इंटरव्ह्यूला पॅनलसमोर आता मॅडम नाही आहेत, मॅडम जर मॅडमचं पॅनल असतं त्यावेळेस आपण पाहतो काय अवस्था आहे मागच्याच. सो त्या गोष्टी टाळायच्या, आपल्याला सगळं काही येत असताना पण मार्क कमी येतात कारण आपण अति दाखवतो ते दाखवायचं नाही, आपल्याला जे आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह आहात चांगली गोष्ट आहे, त्याला फक्त कंटिन्यू करा, त्याला फक्त एनहान्स किंवा असं काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं देखील 25 ते 26 दरम्यान स्कोर आहे. त्याच्यानंतर पुढचा अस्मिता थोरले तुमचा इंटरव्ह्यू झाला, तुमचे क्वेश्चन या मॅमला क्वेश्चन विचारलं इंग्लिशमध्ये आल्या आल्याच तर त्यांनी उत्तर देखील इंग्लिशमध्ये दिलं आणि नंतर पुढचा प्रश्न होता त्यावेळेस त्यांनी परवानगी मागितली आणि नंतर मग मराठीमध्ये उत्तर द्यायला सुरुवात केली. सो म्हणजे हा एक वे असतो की आपण किती पोलाईट आहोत आणि तुम्ही जो इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला त्याचा मी रिस्पेक्ट करतो आणि त्याचा अन्सर देखील इंग्लिशमध्ये मला जमेल त्या भाषेत देण्याचा प्रयत्न करतो. सो ती एक गोष्ट छान होती. त्यानंतर तुम्ही स्पोर्ट्स पर्सन आहात, तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये वेट लिफ्टिंगमध्ये तुम्हाला कोणकोण आहे तर मल्लेश्वरी वगैरे आहे त्यांचा ऑलिम्पिक मेडल वगैरे तुमच्याकडे आहे का, इतर कोणते वेट लिफ्टर आहेत त्यांचे ऑलिम्पिक किंवा एशियन्स किंवा कॉमनवेल्थ वगैरे या सगळ्याची माहिती तुम्हाला काढावी लागेल. आणि नंतर डिपार्टमेंटबद्दल थोडीशी माहिती आणि जे तुमचं एक महिला सबलीकरण किंवा पुरुषी मानसिकता एखाद्या मुलीकडे बघण्याची किंवा ही मुलगी काय करू शकत नाही शिक्षणाच्या दृष्टीने किंवा प्रगती आयुष्यामध्ये काय करू शकत नाही आणि त्यांना सिद्ध करण्यासाठी तुम्ही जे काही आत्तापर्यंत जो प्रवास करताय त्याचंही उत्तर तुमचं असं एक स्ट्रॉंग असावं आणि तो तुमचा एक पंच पॉईंट पॅनल समोर ठरू शकतो आणि त्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत. सो ते व्यवस्थित तयारी करा, विचार करा, शांत बसून लिहून काढा आणि त्याचं एक तुमच्या डोक्यामध्ये फ्रेमवर्क असू द्या. जर प्रश्न आला तर तो पंच पॉईंट आपला ठरला ठीक आहे. त्यानंतर पुढचा इंटरव्ह्यू शेवटचा दत्ता सुनील तुमचा, ग्रीटिंग्स तुम्ही आल्याला सुरुवात होते की गुड इव्हनिंग सर, गुड इव्हनिंग सर, गुड इव्हनिंग सर, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू सर, असं सगळे सर असतील तर ऑल ऑफ यू, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू सर, गुड इव्हनिंग मॅडम, जर एखादी मॅडम असेल तर मॅडम असं म्हणा, प्रत्येकाला असं गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग किंवा गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून म्हणणं तर नंतर हॅव अ नाईस डे हॅव अ नाईस डे हॅव अ नाईस डे ते असं म्हणजे एकदम चुकीचं वाटतं. त्यामुळे एकदाच गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू ठीक आहे असं म्हणलं ऑल ऑफ यू सर गुड मॉर्निंग वगैरे असं ग्रीटिंग्समध्ये देखील आपण येण्याचं
मला तुमच्या विभागाची चांगली माहिती आहे, आणखी थोडीशी माहिती जर वाढवण्याची गरज आहे. त्याच्यानंतर आदर्श जे आपण सांगतो की माझे आदर्श हे आहेत, हे आदर्श ते आहे, पण आदर्शांबद्दल जर पहिला प्रश्न विचारला तर आपण शांत बसतो. असं का होतं? जर आदर्श आहेत तर त्यांचे काही गुण आपण अवगत केले असतील आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये, तर त्या देखील आपण जर अवगत केले तर तुम्ही ते सांगताना तुम्हाला शब्दांमध्ये सांगता आलं पाहिजे. म्हणून जे आदर्श आहेत, छत्रपती असतील, बरोबर, इतर कोण असतील, तर या सगळ्यांबद्दलची आपल्याला बेसिक माहिती असावी, आणि त्यांचे कोणते गुण मी अंगीकारले आणि कोणते गुण मला सिस्टीममध्ये गेल्यानंतर कामी येणार आहे, या सगळ्याचं तुम्हाला लेखाजोखा तुमच्या समोर असला पाहिजे. एक चांगली वही करा, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी काढण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत कागदावर येणार नाही तोपर्यंत तुमच्या डोक्यात त्या फिरणार नाही गोष्टी. असं आठवून आठवून म्हटलं की आहे त्यावेळेस विसरतो माणूस, आणि त्याचा आपल्याला मार्कांमध्ये आपल्याला पास करू शकतो. आणि एक मार्क जरी गेला, एक मार्काने कट ऑफ गेला, तर आपल्याला 2-3 वर्ष पुढं वाट बघायला लागते. हे आपल्या प्रत्येकाने सगळ्यांना माहितीच आहे. या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात, तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. आपली पुढची भेट नक्कीच तुम्ही फेडे घेऊन याल, आम्हाला द्याल, अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मी हे जे माझे वैयक्तिक मतं आहेत जे मी तुम्हाला सांगितली, बरोबर, याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे, बरोबर. तुम्हाला जर वाटत असेल की यांनी काय चुकीचं सांगितलं किंवा काय, त्याप्रमाणे तुम्ही देखील काम करा, ठीक आहे. आणि नंतर तुम्हाला जे मार्क्स दिले हे माझं वैयक्तिक तुमचं व्हॅल्युएशन आहे. हे तुमचे मार्क्स वाढू देखील शकतात. तुम्ही जर इम्प्रूव्ह केला आणखी काही वेळामध्ये तुमचे मार्क्स वाढणार आहेत. आणि 30 वर जाणं तुम्हाला माहिती आहे किती कठीण आहे. 25 ते 30 दरम्यान आपण काय करतो, बऱ्यापैकी आपल्याला जर चांगलाच विद्यार्थी येतात तो 28-30 पर्यंत अगदी 31-32 म्हणजे टॉपर असतो महाराष्ट्रामध्ये इंटरव्ह्यूज. त्यामुळे तो खूपच भारी इंटरव्ह्यू असं आपण समजलं जातो. त्या दृष्टीने तुमची तयारी अजूनही तुम्हालाही माहिती आहे, कायद्यांच्या बाबतीत किंवा इतर सगळ्या बाबतीत थोडीफार कमी आहे. सो सगळ्यांना ऑल द बेस्ट.